वदनिगवळगेता नामग्या श्रीहरिते सहज हवन होते नामगे तापुकाचे जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर भरण नोहे जाणिजे यज्ञ कर्म नम पार्वती पते हर हर महादेव चला जेवा सुरुवात करा असं नको रे तूप जर घेतलं नाही ना पुरणपोळीवर तर तो पुरणपोळीचा अपमान समजतात कळलं का खरे पोरानो वा वा क्या बात है करा 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 खा 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 धनाधन किमान तेजस दहा संपवायच्या हो बाबा दहा हो मी लहानपणी 15 खायचो बापरे बाबा 15 बरं आई उद्या मला पैसे हवेत कशाला अगं रंगांसाठी ये कसले रंगाने खेळत रे ओ बाबा खेळू द्या की हो काय करू द्या त्यांची होळी बघितलीस का तू ते घाणेरडं आहे सगळं असे अंगावर काय जातात एकमेकांच्या अंगावर जातात एकाला खाली पडतात मग त्या हौदात बुडवतात चिखल फासतात ऑइल पेंट लावतात शी 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 काय होळी आहे अहो बाबा स्टाईल आहे आजची आणि त्यामुळेच तर सगळ्यात जास्त मजा येते कसली मजा आणि हल्ली काय ते डोक्यावर अंडी फोडतात अंडी अरे अंडी फोडण्याचा रंगपंचमी खेळण्याचा दूर दूर पर्यंत संबंध आहे का अरे रंग कसे लावायला पाहिजे कसे एक तर मुळात पहिला फक्त गुलाल लावायचा असतो दुसरा असे छान टिळा काढायचा फार फार तसं गाराला थोडंसं लावायचं त्यानंतर पिचकारी घ्यायची अशी गुलालाच्या पाण्यामध्ये बुडवायची आणि पटापट लांबून पिचकाऱ्या मारायच्या याला म्हणतात अहो बाबा पण त्यात काही मजा येत नाही म्हणजे ते आधी पिचकारीमध्ये पाणी भरा मग त्यानंतर ती मारा त्यात पुन्हा पाणी भरा एवढ्यामध्ये ना समोरचा येऊन मस्तपैकी पेंटिंग काढून जाईल म्हणून काय बादल्या बादल्या ओतायच्या असतात अहो हो आमच्यासाठी रंगपंचमी म्हणजे एकमेकांना रंगवायची स्पर्धा असते आणि त्याचा आम्ही मनसोक्त आनंद लुटतो खरंय कसला आनंद रे एकमेकांची तोंडं इतकी घाणेरडे त्या रंगाने रंगवण्याची एकमेक ओळख तर सुद्धा येत नाही माझा मुलगा आहे का शेजारच्याचा आहे मग या काय रंगपंचमी आहे का ती माकडं दिसतात माकडं गोरीला माकडं बाबा एकच दिवस खेळतात मुलं खेळू द्या त्यांना ए आई तू कधी नाही रंग खेळलीस नाही ना म्हणजे खरं तर मला खूप इच्छा असते खेळायची पण तुझे बाबा फार बोरिंग आहेत पण त्यांना आवडतच नाही रंग खेळलेले पण काही असो या होळीला तू रंग खेळलाच पाहिजेस हा अगं वेडी आहेस का आई घाबरते बाबांना आणि तिच्यात काय हिंमत बाबांना रंग लावायची ए शहाण्या घाबरत नाही मी लावू शकते रंग तुझ्या बाबांना ओह चल बेट हा आता लावूनच दाखव माझ्या अंगाला रंगाचा एक ठिपका सुद्धा लावायचा नाही याद राखा हो ही धमकी माझ्या घरात नाही चालणार आई आता चॅलेंज आहे चॅलेंज आता मी त्यांना रंग लावणारच बघूयात काय करतात ते जर का माझ्या तोंडाला रंग लावलास तर आयुष्यभर पस्तावशील नाही लावला ना तर जास्त पस्तावेन आई काहीही झालं ना तरी यावेळी आपण बाबांना रंग लावायचाच आई तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है डोंट वरी अब देखना मैं इन्हें रंग लगा कर ही सांस लूंगी मला रंग लावता लावता हिची सांस थांबली नाही म्हणजे मिळेल वाढ 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 पुढे वाढ सर रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सुद्धा थँक्यू एक एक मिनिट सर तुम्ही
हे कोण आहेत? मराठे. हो सर. बरोबर ना? अरे 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 अरे, काय चेहरा करून घेतलायत मराठे. सर पण तुम्ही अजूनही तसेच पांढरे शुभ्र आहात. सर शर्टाने पांढरा शुभ्र नाही आहे, चारित्र्याने सुद्धा पांढरा शुभ्र आहे मी. सर या ना रंग खेळायला. अरे बाबा मला नाही आवडत. सर पण तुम्हाला रंग नाही लावला तर आमची रंगपंचमी साजरीच नाही होणार. असं काही नसतं रे, करा करा एन्जॉय करा. तुम्हाला अडवत नाही ना मी, बस मला नाही आवडत. सर श्याम. अरे काय रे हा चेहरा तुझा? असा येणार आहेस माझ्या बरोबर? अजिबात यायचं नाही, मी रिक्षेने जाईन. नाही सर, मला माहितीये तुम्हाला आवडत नाही. मी जा आधी तोंड धुवून जा स्वच्छ. आणि एक मिनिट, धुवायच्या आधी आरशामध्ये बघू नकोस, स्वतःचा चेहरा बघून घाबरशील. हॅलो सर. येतो रे. अहो काय आवाज, रंगपंचमी आहे. मी जर आजच्या दिवशी तरी गालाला रंग लावायचा, आणि तुझ्या गालाला रंग लावण्याची हिंमत फक्त माझ्यात आहे. या. नाही ते मला माहितीये, हा प्रश्न तुमच्या हिमतीचा किंवा माझ्या अट्टासाचा नाही. मला खरंच रंग नाही आवडत. अहो कीर्तने, आम्हाला कुठे तुमच्या अंगावरती इंद्रधनुष्याचे रंग पालथे करायचे आहेत? अहो नुसता एक तिळा तर लावायचं आहे. त्यामुळे आजच्या दिवशी तरी आम्ही तुम्हाला रंग लावू दिल्याशिवाय जाऊच देणार नाही. मला मला खरंच आवडत नाही. मला काय म्हणायचंय बघा, आता रंग काढून आलो किती बरा दिसायला लागला. अरे परमेश्वराने एवढा चांगला चेहरा दिलेला आहे, तो असा विद्रूप का करायचा? मला अजिबात आवडत नाही सर. अहो कीर्तने, आम्हाला माहिती आहे तुम्ही आजच्या काळातले कृष्ण आहात, त्यामुळे समाजातल्या वाईट प्रथा मोडीत काढायला निघालात. अहो पण कृष्ण सुद्धा होळी खेळलाच होता की काय? तो कृष्ण होता, मी एक सामान्य माणूस आहे, कीर्तन आहे नाव माझं. मला हे सगळं नाही झेपत, प्लीज मला माफ करा साहेब. हे बाबा आपल्याला कॉलेजला जायचंय. साहेब एन्जॉय करा. Oh,
चराज मारो, गाली दो या कुछ भी करो, सब कबूल है, बस बुरा मत मानो, क्योंकि आज होली है। गाली देना हमारी आदत नहीं है। फिर भी अगर तुम्हें बुरा लगा तो भूल जाओ, क्योंकि आज होली है। खाली करा दे। कुठे लावू रंग आता मी? सर चेहऱ्यावरचे सगळे रंग उडालेत, आता कुठला रंग लावताय? काय कुठेही लावा सर। पलम पिचकारी जो तूने मुझे मारी, तो बोले रे जमाना खराबी हो गई, मेरे अंगराजा जो तेरा रंग लागा, तो सीधी सादी छोरी शराबी हो गई। इतना मसा क्यों आ रहा है, तूने हवा में भांग मिलाया, दुगना नशा क्यों हो रहा, तेरी
तुझ्या बाबांना विचारतीये मी. हा म्हणजे तर दिसतोय ना रंगलेला, तर आणि काय विचारतेस? इतके वर्ष झालेत आपल्या लग्नाला, माझ्यासोबत नाही खेळलात कधी रंग, आणि आज बाहेरून रंग खेळून आलात. बायको आहे मी तुमची, शेंदूर फासलेला दगड नाही. कस आहे, चिडल्यानंतर तुझा चेहरा इतका लाल बुंद होतो की दुसरा कुठला रंग लावायचा चेहऱ्याला हा प्रश्न पडतो ग. मी चिडते, तुमचं म्हणणं आहे मी चिडते. तेजस घरी नाहीये, तो बाहेर गेलाय. कोण आहे तू? गेट आउट. हो बाबा, मी तेजसच आहे. तुझा मुलगा आहे? तू काय उत्तर केलंस तेजस? अरे तुला रंगात पिऊन काढल्यासारखं दिसतोयस. ए, कोणाची हिम्मत आहे का मला पिऊन काढायची? ते रामलेले मध्ये शंकर बिंकर असतात ना, तसं वाटतंय एक डमरू घे हातामध्ये. अगं पण तुझ्या बाबांना रंग लावायची हिम्मत कुणी केली? कार्तिकने. बरे पुराण मी काय म्हणतो, म्हणजे आपण तिघे इतके छान रंगलेले आहोत, पण आई मात्र एकदम क्लीन स्वच्छ आहे. काय वाटत तुम्हाला रंगवायचं? रंगवायचं? खबरदार. उमा तर इकडे ना. काय असं नाही ग, तिथे काम ठेव इकडे, अशी माझ्या समोर बैस. आज काय फार लाडात आला, कोणी जादू केली? काही दिवसांपासून ना मी एका मुलाला बघतोय, म्हणजे ऑब्झर्व करतोय, चांगला आहे वाईट आहे का बरा आहे कळत नाही का? कोणाबद्दल बोलताय तुम्ही? नाही म्हणजे कशाच्या संदर्भात? आपल्या गायत्रीच्या कॉलेज मधला मुलगा आहे. कोण? कार्तिक राजहंस. त्याच काय? काय नाही, मला असं वाटत म्हणजे तो बहुतेक आपल्या गायत्रीच्या माग लागलाय, म्हणजे त्याच्या मनात तिच्याबद्दल काय नेमकं मला नाही सांगता येणार, पण असं वाटतंय मला. आणि सारखं तो मला भेटत असतो, सारखं माझ्याशी कुठल्या ना कुठल्या विषयावर बोलण्याचा प्रयत्न करतो. आता आपल्या गायत्रीच्या मनात त्याच्याबद्दल नेमकं काय? नाही हो, म्हणजे तुम्ही ना उगाच जास्त विचार करताय, आणि दोन्ही बाजूनी तुम्हीच बोलताय, तुमचा फक्त गैरसमज आहे. नाही, बरेच दिवस मी हे बघतोय, माझ्या मनात चालू आहे, पण फक्त मी आज ते बोलून दाखवलं. आणि माझे अंदाज असे सहजासहजी कधी चुकत नाही. मुलीवर इतकं प्रेम करताना तुम्ही, की कोणी सहज जरी तिच्याकडे बघितलं तरी तुम्हाला शंका येते. वडील म्हणून एवढी काळजी नका करू. आणि आजूबाजूला सगळे वाईटच लोक असतात का? तर नाही, काही कीर्तनांसारखी चांगली लोकही असतात. सदाशिवराव. सदाशिवराव, वा, एकदम 20-25 वर्ष मागे गेल्यासारखं वाटलं, म्हणजे गायत्रीच्या जन्माच्या आधीचे दिवस आठवले. हो ना, तरी त्यात गायत्री आलीच. नाही म्हणजे मुलीवर इतकं प्रेम करता तुम्ही की तुम्ही विसरलात की तुम्हाला एक बायको पण आहे. अरे म्हणजे काय, माझं मला माहिती आहे मला एक बायको आहे, नवरा म्हणून मी काय कर्तव्यामध्ये कमी पडतो का? मी काय तुझ्याकडे लक्ष देत नाही? हो, तुमचं बायकोकडे लक्ष आहे. अरे म्हणजे सदैव तुझ्या सोबत असतो मी, सदैव तुझ्यावर लक्ष ठेवून असतो. मला माहिती आहे मला एक बायको आहे, ती खूप सुंदर आहे, ती सतत माझ्या सोबत आहे, म्हणूनच मी एवढा खुश आहे, आनंदात आहे. सोबत असून काय उपयोग नुसता? बायकोवर प्रेमही असायला हवं, आणि ते प्रेम मुळात दिसायला हवं. अरे मी जीवापाड प्रेम करतो तुझ्यावर, आता तुला जाणवत नाही त्याला मी काय करू? जाणवण्यासाठी आजच्या सारखं वागावं लागतं. अच्छा, ओ आजच्या सारखं म्हणजे ओके म्हणजे तोंडाला रंग लावल्याने किंवा रंगपंचमी खेळल्यामुळं प्रेम व्यक्त होतं का? होत ना. मुळात तुमच्या बायकोच्या आहेत ना फार मोठ्या अपेक्षा नाहीच आहेत, अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्येच ती आनंद शोधते तुमच्यासारखा. बर, मग मी आता तुझ्यासाठी दर महिन्याला रंगपंचमी खेळायला तयार आहे. पुरे झालं आता लाडात येणं. आज खेळलात ना तसं दरवर्षी खेळलात म्हणजे मिळवलं. जशी सौंची इच्छा.
खरं सांगू आज ना मी खूप खुश आहे. आज मला पहिल्यांदा असं वाटलं की तुम्ही माझ्या खूप जवळ आहात. असंच कायम जवळ राहा. असाच कायम जवळ राहीन मी तुझ्या. फक्त तू मला समजून घेत जा बस.